हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी सी टीक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. इकॉनॉमिक्स प्रश्न संच यामध्ये तुमचं स्वागत आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. याचा उपयोग तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे फेमा आणि फेमा कायद्याबद्दल प्रश्न दिला आहे. फेमाचा उद्देश परकीय चलन व व्यापार व्यवहार सुलभ करून भारतीय परकीय चलन बाजाराचा सुव्यवस्थित विकास घडवून आणणे हा आहे. आणि फेमा कायदा जून 2000 पासून कार्यान्वित करण्यात आला. तर फेमा कायद्याबाबत दिलेली दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. आता फेमा म्हणजे काय आहे, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन. फेरा आणि फेमा हे दोन पॉईंट होते. तर फेमा म्हणजे काय येतं, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. फॉरेन एक्सचेंज म्हणजे परकीय व्यापार जो आहे त्याच्या संदर्भात फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. तर ह्याचं दोन हिस्ट्री कशी लक्षात ठेवायचे, अगोदर फेरा कायदा होता. आणि फेरा कायदा कधीचा होता, तर 1947 हा मूळ येतो, पण त्याच्यात चेंजेस करून आलेला कायदा होता तो 1973. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं परत येतो तो फेमा कायदा. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट हा कायदा कधीपासून लागू करण्यात आला, तर हा 1 जून 2000 पासून लागू करण्यात आला. त्याच्यामुळे इथं जे दुसरं स्टेटमेंट दिले ते पण बरोबर आहे आणि पहिलं पण बरोबर आहे. यामुळे दिलेल्या विधानापैकी दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागणार आहे, लक्षात हे ठेवावं लागणार आहे की फेरा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, की जो मूळ कायदा 1947 आहे त्याच्यामध्ये 1973 बदल करण्यात आला आणि तो बदल जानेवारी 1974 इम्प्लिमेंट झाला किंवा अस्तित्वात आला. म्हणजे भारतातील जो परकीय कंपन्यांचं व्यवहार आहे त्याचं नियंत्रण करणं हे सुरुवातीचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. लक्षात घ्या, भारतातील परकीय कंपन्यांचं जे व्यवहार आहेत त्याचं नियंत्रण करणं, कारण आपण तेव्हा स्वतंत्र झालो होतो, त्याच्यासाठी हा फेरा कायदा होता. मात्र फेमा कायदा कशासाठी आला, तर फेमा कायदा म्हणजे परकीय चलन व व्यापार व्यवहार जो आहे तो सुलभ करणं आणि भारतातला जो परकीय चलन बाजाराचा विकास आहे ना तो घडवून आणणं. लक्षात येते, परकीय चलन व व्यापार व्यवहार सुलभ करणं. म्हणजे फेरा कधीचा, तर 47 मूळ कायदा, पण लक्षात ठेवायचं 73 बदल केला आणि तो म्हणजे मर्यादित परकीय चलनसाठी जे होतं त्याचं संवर्धन करणं हा 73 चेंज केल्यानंतर उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. मात्र फेमामध्ये काय आहे, परकीय चलन आणि व्यापार व्यवहार आहे ना तर तो सुलभ करायचा होता. तर हे दोन मुद्दे फक्त परीक्षेसाठी लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने अभ्यासात 3 विधानं दिली आणि यापैकी अयोग्य विधान कोणतं असं विचारले. पहिलं स्टेटमेंट आहे 26 सप्टेंबर 1949 रोजी रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं. डेफिनेटली बरोबर आहे, पहिलं रुपयाचं अवमूल्यन हे 1949 रोजी करण्यात आलं होतं. ते करण्यात आलेलं जे अवमूल्यन होतं तर ते अमेरिकन डॉलरच्या तुलनेत होतं. कशाच्या संदर्भामध्ये होतं, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत. ओके, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत. आणि किती टक्क्यांनी घडवून आणलं, तर ते पहिलं जे अवमूल्यन आहे तर ते 30.5% घडवून आणलं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट जर बघितलं, अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तूट कमी झाली. अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तूट कमी झाली का, येस डेफिनेटली कमी झाली आहे. तर त्याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला हे समजून येईल की जेव्हा 1948-49 जर पिरियड बघितला, भारताची जी व्यापार तूट होती तर ती 185 कोटीच्या आसपास होती. मात्र ती हळूहळू कमी होत गेली. म्हणजे पुढच्याच वर्षी 1949-50 जर बघितलं तर त्याच्यामध्ये भारताची व्यापार तूट जी होती तर ती 141.9 कोटी एवढ्यावर आली. हां, आणि 1950-51 जर बघितलं तर ते आणखी कमी झाली आणि ड्रास्टिकली एकदम कमी होत होत ती कितीवर आली, तर जवळजवळ 49.6 कोटी एवढी झाली. म्हणजे जी व्यापार तूट आहे तर ती पहिल्या अवमूल्यनामुळं कमी होत गेली. 185, 141 आणि डायरेक्ट 49, म्हणजे हे किती चेंजेस कमी झालं आहे हे तुम्हाला यातून समजून जाईल, ठीक आहे. तर हा एक मुद्दा फक्त माहीत असू द्या, परीक्षेसाठी जास्त इम्पॉर्टंट. याच्या व्यतिरिक्त तिसरं जे स्टेटमेंट म्हणले की अर्थमंत्री कोण होते, जॉन मथाई, हे सुद्धा स्टेटमेंट काय तुमचं बरोबर आहे की पहिल्या अवमूल्यनावेळी अर्थमंत्री होते जॉन मथाई. त्याच्यामुळं या विधानापैकी कोणतंच चुकीचं नाही, त्यामुळे एकही अयोग्य नाही हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, एकही अयोग्य नाही, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान निवडा म्हटले. भारताचं दुसरं अवमूल्यन 6 जून 1966 रोजी करण्यात आलं आणि दुसरं अवमूल्यन केलं ते किती टक्के होतं, तर ते होतं 36.5%. त्यामुळे पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे, 6 जून 1966 36.5%. मग आता हे अवमूल्यन कोणत्या चलनाच्या संदर्भात करण्यात आलं, तर पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो अमेरिकन डॉलर, हे तर असणारच आहे.
त्याचबरोबर जे इतर युरोपियन हार्ड चलन होती याच्या संदर्भात सुद्धा हे अवमूल्यन करण्यात आलं. 1949-66 साली जे अवमूल्यन करण्यात आलं तेव्हा अर्थमंत्री होते सचिन चौधरी, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे दिलेली विधानापैकी दोन्ही विधानं तुमची काय आहेत, बरोबर आहेत, तर हे लक्षात असू द्या. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे पुढचा प्रश्न, भारताचे तिसरे अवमूल्यन जुलै 1991 मध्ये करण्यात आलं, डेफिनेटली बरोबर आहे. पण मात्र इथं काय म्हणते, वित्तमंत्री पी व्ही नरसिंहराव होते. होते का? डेफिनेटली नाही आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा अवमूल्यन झालं तेव्हा वित्तमंत्री कोण होते, तर वित्तमंत्री होते मनमोहन सिंग. वित्तमंत्री कोण होते? मनमोहन सिंग हे काय होते? वित्तमंत्री होते, हे लक्षात ठेवा. तर पी व्ही नरसिंहराव म्हटले तर ते नव्हते, मनमोहन सिंग होते. तर हा पहिला मुद्दा, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. फक्त पहिलं बरोबर, पी व्ही नरसिंहराव त्यावेळी पंतप्रधान होते, प्राईम मिनिस्टर होते, हेही लक्षात असू द्या. तिसरं अवमूल्यन जे झालं ते 3 टप्प्यामध्ये झाले. किती? 3 टप्प्यामध्ये. त्याचे 3 टप्पे कसे येतात? पहिला टप्पा येतो तो म्हणजे 1 जुलै, दुसरा टप्पा येतो तो म्हणजे 3 जुलै, तिसरा टप्पा येतो तो म्हणजे 15 जुलै. 1 जुलै, 3 जुलै आणि 15 जुलै. 1 जुलैला जे अवमूल्यन झालं तर ते किती होतं ते लक्षात घ्या. 3 जुलैला किती झालं ते किती होतं आणि 15 जुलैला किती झालं, तर याचा एक ॲप्रॉक्सिमेटली आकडेवारी बघितली तर ओव्हरऑल 20% असं कन्सिडर केलं जातं. कारण 1 जुलैला जे करण्यात आलं ते 9.5%, 3 जुलैला झाले ते 10 ते 10.78% आसपास, आणि 15 जुलैला जे अवमूल्यन झालं ते हार्डली 2%. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर हे अवमूल्यनाचं प्रमाण किती येतं, तर 20% हे तिसऱ्या अवमूल्यनामध्ये झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यामुळं या दिलेल्या विधानापैकी फक्त एकच बरोबर आहे. ओके, येस. पुढचा प्रश्न आहे, सेज कायदा कधी करण्यात आला आणि कधीपासून अंमलात आला? सेज कायदा घ्या. सेज कायदा म्हटलं की 2005, इम्प्लिमेंटेशन 2006, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. कारण आपण काय म्हणतो, सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन. तर हा सेज ॲक्ट आहे 2005, ठीक आहे. परंतु अंमलबजावणी कधी येते त्याची? अंमलबजावणी येते 10 फेब्रुवारी 2006. सेज कायद्याची अंमलबजावणी कधी येते? 10 फेब्रुवारी 2006. तर लक्षात घ्या, इथं 2 तारखा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपला जो नरेगा ॲक्ट म्हणतो, नरेगा ॲक्ट तो येतो कितीचा, म्हणजे आपण मनरेगा योजना जी म्हणतो, तर ही 2005 ॲक्ट येतो. पण इम्प्लिमेंटेशन त्या नरेगा ॲक्टचं होतं 2 फेब्रुवारी 2006. तो एक मुद्दा लक्षात घ्या की मनरेगा जी योजना म्हणतो त्याचा अंमलबजावणी 2 फेब्रुवारी 2006 पासून, हां. आणि जे महात्मा गांधीजींचं नाव दिलं होतं त्या योजनेला 2 ऑक्टोबर 2009 महात्मा गांधीजी मनरेगा योजना आपण जी म्हणतो, तर महात्मा गांधीचं नाव 2 ऑक्टोबर 2009 दिलं होतं. तसं सेज ॲक्ट म्हटलं की 2005 आणि इम्प्लिमेंटेशन कधीपासून म्हटलं तर 2006. मग सेज कायदा का करण्यात आला? तर वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला, वस्तू आणि ज्या सेवा आहेत यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, वस्तू आणि सेवा निर्यातीला काय करणं, प्रोत्साहन देणं, याच्यासाठी हा सेज कायदा करण्यात आला होता. ओके, प्रोत्साहन देण्यासाठी. सेज कायदा कोणत्या देशाच्या धर्तीवर बनवण्यात आला असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असायला हवं चीन. चीन या देशाच्या धर्तीवरच सेज कायदा बनवण्यात आला आहे. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, स्पेशल इकॉनॉमिक झोन, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर जाऊया पुढं. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानापैकी योग्य विधान निवडा असं म्हटलंय. मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार निर्यात धोरणाची घोषणा करण्यात आली, डेफिनेटली बरोबर आहे. मुदलियार समिती 1970 स्थापन करण्यात आली होती, हे विधान चुकीचं आहे. कारण मुदलियार समितीची स्थापना 1962, पण जे आपल्या निर्यात धोरण आहे तर निर्यात धोरण पहिल्यांदा डिक्लेअर केलं गेलं होतं 1970, लक्षात घ्या. प्रश्न काय आहे, मुदलियार समिती 1970 स्थापन करण्यात आली, ते चुकीचं आहे. मुदलियार समिती स्थापन 1962 झाली आहे, मात्र त्यांच्या शिफारशी जी होती निर्यात धोरणाबाबतची, तर ते निर्यात धोरण या समितीच्या शिफारशीनुसार, मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार निर्यात धोरण जाहीर केलं. कधी केलं? 1970 साली. म्हणजे 1970 निर्यात धोरण जाहीर केलं जात नव्हतं. तर 1970 हे इयर का महत्वाचं आहे? तर पहिलं निर्यात धोरण जाहीर करण्यात आलं, भारताचं पहिलं निर्यात धोरण जाहीर करण्यात आलं, तर हे तुमचं उत्तर असणार आहे. ओके, आणि मुदलियार समिती कधी स्थापन केली होती? तर 1962 केली होती. म्हणजे 8 वर्ष लागले ते निर्यात धोरण जाहीर व्हायला, हाही मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रथम त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं? 3 वर्षाचं आयात निर्यात धोरण.
आता तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कधी जाहीर झालं हे पहिल्यांदा इयर लक्षात घ्या. ते जाहीर झालं होतं एप्रिल 1985. एप्रिल 1985 म्हणजे आपले राजीव गांधी सरकार, आणि त्याच्यामध्ये वाणिज्य मंत्री कोण होते तर व्ही पी सिंग होते. वाणिज्य मंत्री कोण होते? व्ही पी सिंग. त्यामुळं जे पहिल्या आयात निर्यात धोरण जे जाहीर केलं तर ते कोणी केलं? व्ही पी सिंग यांनी जाहीर केलं, कारण ते वाणिज्य मंत्री होते. आता हे जे आयात निर्यात धोरण सुरुवातीला कसं झालं, 1970 साल मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार 1970 पहिल्यांदा निर्यात धोरण मांडलं, पण आयात धोरण 3 वर्षासाठी आयात निर्यात धोरण हे 1985 साली मांडलं व्ही पी सिंग सरकारनं, व्ही पी सिंग यांनी, कारण ते वाणिज्य मंत्री होते. मग कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर ते अबीद हुसेन समितीच्या शिफारशीनुसार, अबीद हुसेन समितीने केलेल्या शिफारशीनुसार. आणि पहिलं निर्यात धोरण मांडलं कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार, जी 1965 साली नेमली होती. आणि आयात निर्यात धोरण त्रिवर्षीय कोणी जाहीर केलं? व्ही पी सिंग. कोणत्या समितीच्या म्हटलं? की अबीद हुसेन समिती. हे तुम्हाला इथं थोडंसं लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे? म्हणजे इथं मी दिलेलंच आहे, अबीद हुसेन ही जी समिती आहे यांच्या शिफारशीनुसार एप्रिल 1985 तत्कालीन वाणिज्य मंत्री व्ही पी सिंग यांनी त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर केलं. ओके, आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. त्यानंतर भारताचं पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं? पंचवार्षिक आयात निर्यात धोरण, तर हे येतं पंचवार्षिक म्हणतोय, याचा अर्थ हे कधी झालं, लागू करण्यात आलं? 1992. मग 1992 म्हटलं त्यावेळी वाणिज्य मंत्री कोण होते? चिदंबरम, पी चिदंबरम यांनी पहिलं आयात निर्यात धोरण, पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर केलं. मगाचा प्रश्न होता त्रिवर्षीय. त्रिवर्षीय म्हटलं की 3 वर्षासाठी म्हटलं की आपण आता जस्ट पाहिलं होतं, ठीक आहे? 3 वर्षासाठी म्हटलं की आपण व्ही पी सिंग बघितलं 1985, पण पंचवार्षिक म्हटलं की डायरेक्ट 1992 येतं, आणि त्या ठिकाणी पी चिदंबरम हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे, कारण 1992 ते 1997 साली पहिल्यांदा पंचवार्षिक आयात निर्यात धोरण, ओके, हे जाहीर करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या अर्थसंकल्पात पहिल्यांदा अनुदानाच्या मागणीखाली जेंडर बजेटिंगचं स्वतंत्र विवरण देण्यात आलं? जेंडर बजेटिंगचं स्वतंत्र विवरण म्हटलं की तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3. यातला जो 2000 ते 2001 हा जो अर्थसंकल्प आहे का महत्वाचा आहे? कारण याच्यामध्ये पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख करण्यात आला. पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख कोणत्या अर्थसंकल्पात करण्यात आला? तर 2000-2001 याच्यामध्ये जेंडर बजेटचा उल्लेख करण्यात आला. तर हे तुम्हाला लक्षात असू द्या, जेंडर बजेटचा उल्लेख, जेंडर बजेटचा उल्लेख 2000-2001 अर्थसंकल्पात करण्यात आला पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर 2005-2006 काय करण्यात आलं होतं? तर अनुदानाच्या मागणीखाली जेंडर बजेटिंगचं स्वतंत्र विवरण करण्यात आलेलं होतं, ठीक आहे? इथं दिलेलंच आहे 2000-2001 पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख. पुढचा प्रश्न आहे, राज्यस्तरावर शून्याधारित अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग कोणी केला? तर तो केला होता मुख्यमंत्री असताना, मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण, कारण तो इयर टाइम येतो 1986, ठीक आहे? 1986 राज्यस्तरावर पहिला प्रयोग केला होता शून्याधारित अर्थसंकल्पाचा शंकरराव चव्हाण, त्यावेळी मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण, वित्तमंत्री होते सुशीलकुमार शिंदे, आणि राज्य वित्तमंत्री होते तर ते आहेत श्रीकांत जिचकर. हां, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे दिलंय मी मुख्यमंत्री कोण होते, वित्तमंत्री कोण होते, वित्त राज्यमंत्री कोण होते, श्रीकांत जिचकर, हे नाव तुम्हाला माहीत असेलच, ओके. नाबार्ड विषयी खालील विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे असं विचारलंय? तर तुम्ही नीट बघितलं तर तुमचं इयरमध्येच हिच कन्फ्यूज केलंय, बरोबर आहे का? ठीक आहे, 12 जुलै 1984 आहे का 12 जुलै 1982? तर इथे 1984 दिल्यामुळे हे चुकीचं आहे, इथं 82 पाहिजे होतं. नाबार्डच्या स्थापनेपूर्वी कृषी पतपुरवठ्याचं काम ही RBI करत होती. सरकारने शिवरामन समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आणि नाबार्डची स्थापना केली आहे. 1982 कायदा आहे नाबार्ड कायदा, तर शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना आहे 12 जुलै 1982. इथं 84 दिल्यामुळे ते चुकीचं आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे नाबार्ड काय आहे? तर पुनर्वित्त पुरवठा संस्था आणि शिखर संस्था म्हणून कार्य करते. अयोग्य विचारलंय, पर्याय क्रमांक 3 चुकीचं आहे, 1984 तर दिल्यामुळं ते तुमचं विधान चुकीचं ठरतं, ओके. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 शिफारशी संदर्भात पुढील पैकी कोणतं विधान असत्य आहे? पहिलं बघितलं शाळेतील गळतीचं, माध्यमिक व उच्च माध्यमिक, प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरचं प्रमाण बघितलं,
20% कमी आणावं, डेफिनेटली बरोबर आहे. माता मृत्यू दर, जेव्हा माता मृत्यू दराचा कन्सिडर करतो ना, तर ते दर 1 लाख जीवन जन्मामागे हे कन्सिडर केलं जातं, 1,000 नाही, 10,000 नाही. तर जेव्हा माता मृत्यू दराचा प्रश्न असतो ना, तेव्हा 1 लाख मागे आहे की नाही हे पहिलं चेक करायचं. तर माता मृत्यू दराचं प्रमाण 1 लाख जीवन जन्मामागे 100% कमी करणं हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट जर बघितलं, निम्म्या प्रसूती संस्थात्मक पद्धतीनं आणि निम्म्या प्रसूती प्रशिक्षित व्यक्तीच्या पद्धतीनं असं म्हणतं आहे, तसं नाही आहे. इथं 50%ऐवजी काय पाहिजे होतं, निम्म्या प्रसूती संस्थात्मक पद्धतीनं म्हणतो आहे. संस्थात्मक पद्धतीनं म्हटलं की ते जवळजवळ 80% सांगितले. कुठं? जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 होतं त्याच्यामध्ये मेन्शन केले की 80% संस्थात्मक पद्धतीनं प्रसूती व्हायला पाहिजे आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या उपस्थितीत किती व्हायला पाहिजे, तर ते 100% सांगितले. याचा अर्थ असत्य विधान विचारले, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं असत्य. बाकी जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा 100% नोंदणीचं लक्ष साध्य करणं, तर ते बरोबर आहे. मग आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आपल्याला 2000 जाहीर का केलं, तर त्याचं रिझन होतं 11 मे 2007. का लक्षात घ्या, 11 मे 2000, कारण 11 मे 2000 भारताची लोकसंख्या, 11 मे 2000 भारताची लोकसंख्या किती झाली होती, तर ती 100 कोटी झाली होती. किती झाली होती? 100 कोटी. आणि ही लोकसंख्या एवढी झाल्यामुळं ह्याला कंट्रोल करणं गरजेचं होतं, म्हणून दुसरं लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आलं. तर हे धोरण कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार किंवा अहवालानुसार तयार करण्यात आलं, तर ते समिती किंवा शिफारस येते ती म्हणजे 1993 नेमण्यात आलेली MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली कमिटी, आणि या कमिटीनुसार 2000 लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. ओके, मग आता तुम्हाला मी असं विचारलं, MS स्वामीनाथन सध्या चर्चेत आहेत का? डेफिनेटली चर्चेत आहेत, कारण सध्या जो जागतिक फूड वर्ल्ड फूड जागतिक अन्न पुरस्कार जो म्हणतो आपण, जागतिक अन्न पुरस्कार 2020 कोणाला जाहीर झाला? जागतिक अन्न पुरस्कार 2020 हा सध्या कोणाला जाहीर झाला आहे? तर डॉक्टर रतनलाल 2020, ठीक आहे, हा रतनलाल यांना जाहीर झाला आहे. बरोबर, मग आता चर्चेतला मुद्दा काय आहे, तर MS स्वामीनाथन यांना जेव्हा जागतिक अन्न पुरस्काराची सुरुवात झाली, म्हणजे सुरुवात होती 1987 आणि हा पहिला पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्कार, हा MS स्वामीनाथन यांना देण्यात आला होता. तर तो एक मुद्दा चर्चेतल्या परीक्षेचा. दुसरं म्हणजे MS स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणारं पहिलं राज्य कोणतं, असं जेव्हा विचारलं जातं तर ते राज्य येतं दिल्ली. दिल्ली हे पहिलं राज्य आहे की MS स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केलेलं. ठीक आहे, मग आता हा जरा इतर मुद्दे, आता मूळ मुद्द्याकडे येऊया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 11 मे 2000, 100 कोटी लोकसंख्या. मग याचे जे लोकसंख्या धोरण आहे याचे 3 उद्दिष्ट होते. अल्पकालीन उद्दिष्ट म्हणजे जे आरोग्याच्या पायाभूत सुविधा आहेत, एकात्मक पायाभूत सुविधा, हे पुरवणं, हे तयार करणं, हे अल्पकालीन उद्दिष्ट होतं. मध्यमकालीन उद्दिष्ट म्हणलं की हम दो हमारे दो, 2000 लोकसंख्या धोरणातलं महत्त्वाचं टॅगलाईन हम दो हमारे दो, हे मध्यमकालीन उद्दिष्टामध्ये येतं. आणि दीर्घकालीन म्हटलं की जो लोकसंख्याचं स्थिरीकरण करणं गरजेचं आहे, तर हे 2045 होणं गरजेचं, हे उद्दिष्ट त्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. मग इतर शिफारशी काय आहेत राष्ट्रीय लोकसंख्या 2000 की 14 वर्षापर्यंत मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणं, हे पण आहे. त्याच्यामध्ये माता मृत्यू दर, माता मृत्यू दर म्हटलं की 1 लाख जीवन जन्मामागे 100% कमी आणणं, जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा 100% नोंदणीचं लक्ष साध्य करणं, आणि जो कन्फ्यूज केला तो या पॉईंटवर की संस्थात्मक प्रसूती म्हटलं की त्या 80% जास्त आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या हस्ते प्रसूती म्हटलं की 100% जास्त. हा एक मुद्दा फक्त लक्षात ठेवा, हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चर्चेतला मुद्दा आहे. ओके, हा स्किप करूया. कॅग संदर्भात पुढील विधानापैकी बरोबर असलेली विधानं कोणती, असं म्हटलंय. 1976 पूर्वी अकाउंटिंग आणि ऑडिटिंग असे दोन्ही कार्य करावे लागत कॅगच्या कॅग यांना, तर डेफिनेटली बरोबर आहे. मात्र अकाउंटिंगचे कार्य कॅगकडे राहिले नाही. 1976 नंतर काय झालं होतं, अकाउंटिंगचं कार्य, अकाउंटिंग, तर कॅगकडं फक्त काय राहिलं होतं, तर ऑडिटिंगचं कार्य राहिलं होतं, ऑडिटिंगचं कार्य. ठीक आहे, त्यामुळे तर अकाउंटिंग म्हणल्यामुळे इथं चुकीचं ठरतं आणि 1986 दिल्यामुळे तर ते पण चुकीचं ठरतं आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, समावेशी वृद्धीची संकल्पना सरकारी डावपेच म्हणून सर्वप्रथम कोणत्या योजनेच्या दृष्टिकोनात मांडण्यात आली. सिंपल आहे, 11वी पंचवार्षिक योजना, कारण 11वी पंचवार्षिक योजनेचा भर कशामध्ये होता,
वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने, हेच विचारले तुम्हाला. पहिल्यांदा कुठं म्हणण्यात आलं? 11व्या. 12व्यामध्ये पण येतं. 12व्यामध्ये वेगवान फक्त शाश्वत शब्द लागतो, इथं अधिक समावेशी वृद्धी. 12व्या योजनेचं टार्गेटमध्ये शाश्वत म्हणजे सस्टेनेबल हा फक्त वर्ड इथं लागतो, तो फक्त 11व्या योजनेमध्ये येत नाही. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. 11व्या योजनेचा भर कशावर, 12व्या योजनेचा भर कशावर, हे तुम्ही त्यामधून सोडवू शकता. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वाभिमान योजना सरकारने केव्हा लागू केली? तर ती 2011 होती. म्हणजे आपण आता असं म्हणतो की प्रधानमंत्री जनधन योजना, मोदींची जो महत्त्वाची स्कीम आहे जनधन योजना, तर ही 15 ऑगस्ट 2014 15 ऑगस्ट 2014 मोदींनी याची घोषणा केली होती. मोदींनी याची घोषणा केली. पण ह्या योजनेची सुरुवात कधी झाली असं जर विचारलं तर तुमचं उत्तर येतं 28 ऑगस्ट 2014. सुरुवात कधी झाली? 28 ऑगस्ट 2014. मग याच्या अगोदर केंद्र सरकारने आणखी एक योजना लागू केली होती 2011, ती योजना म्हणजे स्वाभिमान योजना. म्हणजे 2000 अधिक लोकसंख्या असलेल्या भारतातल्या काही शहर खेड्यांना गावांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देणं हे त्या योजनेचं उद्दिष्ट होतं. ओके, ठीक आहे. त्यानंतर भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस सर्वप्रथम गव्हर्नर जनरलने केली, तर ती वॉरन हेस्टिंग यांनी केली होती. ओके, हे लक्षात असू द्या. भारतात मध्यवर्ती बँकेची स्थापना करून तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे नाव देण्याची शिफारस कोणी केली? तर त्याचं उत्तर येतं हिल्टन यंग समिती. टपाल व्यवस्थेचा पाया कोणी रचला? टपाल व्यवस्थेचा पाया रचला होता लॉर्ड क्लाइव्हनं. ठीक आहे, पाया रचला कोणी? लॉर्ड क्लाइव्हनं 1766. पण वॉरन हेस्टिंग काय, त्यांना त्या टपाल व्यवस्थेचा विकास केलेला होता. जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना कलकत्त्याला केलेली होती. जो भारताचा पोस्ट ऑफिस कायदा आहे, मूळ कायदा, तर तो 1898 हाही मुद्दा इथं लक्षात असू द्या. ओके, तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. थँक्यू.